नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर उपेंद्र पठाडे, मराठा विद्या प्रसारक समाजाचे गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला, भगवंतराव वाजे वाणिज्य विज्ञान महाविद्यालय सिन्नर, जिल्हा नाशिक, SYBA ज्योग्राफी स्पेशल 1, सिलेबस फॉर सेमिस्टर 3, नेम ऑफ द सब्जेक्ट ज्योग्राफी ऑफ महाराष्ट्र, सब्जेक्ट कोड GG220A अर्थात महाराष्ट्राचा भूगोल। या तासिकेमध्ये SYBA स्पेशल 1 च्या सर्व विद्यार्थ्यांचं मी या तासिकेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। विद्यार्थी मित्र हो, भूगोल आणि मनुष्य यांच्या आंतरसंबंधाचा अभ्यास प्रामुख्याने अत्यंत महत्वपूर्ण अशा स्वरूपातला आहे। मनुष्य हा आपले जीवन व्यतीत करीत असताना किंवा आपलं जीवन सुखकर करीत असताना प्रदेशाच्या अधीन राहून आपला विकास हा साध्य करीत असतो। त्यासाठी प्रदेशाची आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक रचना ही अत्यंत महत्वपूर्ण अशा स्वरूपातली असते। म्हणून भूगोल आणि मनुष्य यांच्या आंतरसंबंधाचा एकत्रित अभ्यास प्रामुख्याने प्रदेशाच्या संबंधात अत्यंत महत्वपूर्ण असा संबोधला जातो। याच उदात्त हेतूने आपण SYBA ज्योग्राफी स्पेशल 1 या विषयाच्या अंतर्गत महाराष्ट्राचा भूगोल हा विषय आपण पाहणार आहोत। मला हा विषय शिकवण्यासाठी अत्यंत आनंद होत आहे। विद्यार्थी मित्र हो, भूगोल आणि साधन संपदा यांचाही संबंध हा अनन्य साधारण अशा स्वरूपातला आहे। भूगोलाच्या एकूणच गुणवैशिष्ट्यांच्या दृष्टिकोनातून जर आपण अभ्यास या ठिकाणी लक्षात घेतला तर प्रदेश आणि प्रदेशाची रचना तसेच प्रदेशामध्ये अस्तित्वात असलेले नैसर्गिक, सांस्कृतिक, धार्मिक व लोकसंख्या शास्त्रीय घटक हे अत्यंत महत्वपूर्ण अशा स्वरूपातले असतात। म्हणूनच प्रदेश आणि प्रदेशाचा भूगोल प्रामुख्याने अभ्यासने, ज्ञात करणे आणि त्यावर ज्या समस्या उत्पन्न झालेल्या असतील आणि त्या समस्यांचे निराकरण अथवा संवर्धन करणे हा प्रामुख्याने उद्देश या प्रदेशाचा अभ्यास करण्यासाठी आपण लक्षात घेत असतो। या तासिकेमध्ये आपण SYBA ज्योग्राफी स्पेशल 1 साठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने जो सिलेबस आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे त्या सिलेबसच्या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत। या पॉवरपॉईंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून जे आपण सादरीकरणाचे मुद्दे या ठिकाणी पाहणार आहोत ते मुद्दे म्हणजेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ SYBA S1 ज्योग्राफी सिलेबस आणि या विषयाच्या संबंधात आपल्या विद्यापीठाने जी संदर्भ पुस्तके या ठिकाणी दिलेली आहेत त्या संदर्भ पुस्तकांचा सुद्धा आपण आढावा या तासिकेमध्ये पाहणार आहोत। विद्यार्थी मित्र हो, SYBA ज्योग्राफी S1चा हा सिलेबस या PPT मध्ये तुम्हाला दिसून येत आहे। आपल्या विषयाचं संपूर्ण नाव आहे, नेम ऑफ सब्जेक्ट ज्योग्राफी ऑफ महाराष्ट्र, सब्जेक्ट कोड आहे GG220A आणि अत्यंत महत्वपूर्ण म्हणजेच हा विषय अभ्यासण्याची जी उद्दिष्ट आहेत ती उद्दिष्टे या ठिकाणी पुढील प्रमाणे: टू अक्वाइंट स्टुडंट्स विथ ज्योग्राफी ऑफ अवर स्टेट, आपल्या राज्याची भौगोलिक रचना किंवा भूगोल हे विद्यार्थ्यांना माहीत व्हावं. टू मेक स्टुडंट्स अवेअर ऑफ द मॅग्निट्यूड ऑफ प्रॉब्लेम्स अँड प्रॉस्पेक्ट्स इन महाराष्ट्र. थर्ड वन इज टू हेल्प स्टुडंट्स टू अंडरस्टँड द इंटर रिलेशनशिप बिटवीन द सब्जेक्ट अँड द सोसायटी. फोर्थ वन इज टू हेल्प स्टुडंट्स to understand the recent trends in regional study.
अर्थात विद्यार्थ्यांना प्रदेशाची रचना, प्रदेशाच्या संदर्भात असलेल्या समस्या व त्याचे संवर्धन, तसेच मनुष्य आणि प्रदेश यांची रचना व यांचा आंतरसंबंध व सामाजिक रचना आणि प्रादेशिक रचनेमध्ये बदलते कल यांचा एकत्रित अभ्यास प्रामुख्याने या विषयांच्या अंतर्गत आपण अभ्यासणार आहोत. या विषयामध्ये आपला पहिला टॉपिक आहे जो आपण आता इंग्लिशमध्ये या ठिकाणी पाहणार आहोत आणि हा इंग्लिशमध्ये समजावून झाल्यानंतर आपण मराठीत त्याचं रूपांतर सुद्धा पाहणार आहोत. तर पहिला टॉपिक आपला या ठिकाणी आहे, द फर्स्ट टॉपिक ऑफ दिस लर्निंग पॉइंट्स दे आर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सेटअप ऑफ महाराष्ट्र. द लर्निंग सब टॉपिक्स आर हिस्टॉरिकल अँड पॉलिटिकल बॅकग्राऊंड ऑफ द स्टेट. सेकंड वन इज ज्योग्राफिकल लोकेशन ऑफ स्टेट. थर्ड वन इज ॲडजॉइनिंग स्टेट्स. फोर्थ वन इज ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिव्हिजन्स. सो देर आर फोर पॉइंट्स वी आर गोइंग टू लर्न इन द सिरियल नंबर वन और टॉपिक नंबर वन. दुसरा टॉपिक या ठिकाणी आहे, दुसरे प्रकरण, फिजिकल सेटिंग्स. द लर्निंग पॉइंट्स दे आर, फर्स्ट वन इज जिओलॉजिकल स्ट्रक्चर ऑफ महाराष्ट्र. सेकंड वन इज फिजिकल स्ट्रक्चर, माउंटेन, प्लॅट्यू अँड प्लेन्स. थर्ड वन इज ड्रेनेज पॅटर्न. फोर्थ वन इज मेजर सॉइल टाइप्स अँड डिस्ट्रीब्युशन. तिसरं प्रकरण आपण पाहणार आहोत, क्लायमेट. इट मीन्स क्लायमेटिक रिजन्स ऑफ महाराष्ट्र. सेकंड वन इज डिस्ट्रीब्युशन ऑफ रेनफॉल. थर्ड वन इज ड्रॉट प्रोन एरियाज, प्रॉब्लेम्स अँड मॅनेजमेंट. फोर्थ वन इज फ्लड एरियाज, प्रॉब्लेम्स अँड मॅनेजमेंट. चौथं प्रकरण आहे रिसोर्सेस. फर्स्ट वन पॉइंट आर कवर्ड इन द सब टॉपिक्स. दे आर वॉटर प्रॉब्लेम्स इन युटिलायझेशन अँड कन्झर्वेशन. सेकंड वन इज फॉरेस्ट टाईप्स अँड कन्झर्वेशन. थर्ड वन इज मिनरल, आयरन ओर, मॅग्नीज अँड बॉक्साईट. अँड फोर्थ वन इज पॉवर, हायड्रो थर्मल ॲटॉमिक. सो हिअर याच अनुषंगाने या सिलेबस आपण मराठीत रूपांतर केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला दिसून येईल. प्रकरण पहिले असणार आहे महाराष्ट्र राज्याची प्रशासकीय स्वाभाविक रचना. यामध्ये महाराष्ट्र राज्याची ऐतिहासिक आणि राजकीय पार्श्वभूमी आपण या ठिकाणी पाहणार आहोत, जो की अत्यंत महत्वपूर्ण असा मुद्दा या ठिकाणी आहे. एखादा घटक अभ्यासण्यासाठी प्रामुख्याने त्या घटकाची ऐतिहासिक पार्श्वभूमी ही अभ्यासणे हे अत्यंत महत्वपूर्ण असं मानले जाते. तसेच त्या संदर्भात असलेली एखादी राजकीय पार्श्वभूमी सुद्धा आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यावी लागते. दुसरा मुद्दा या ठिकाणी आहे महाराष्ट्र राज्याचे भौगोलिक स्थान. या संपूर्ण पृथ्वी गोलावर प्रामुख्याने महाराष्ट्राचं स्थान हे अक्षांश रेखांश विस्तारानुसार, क्षेत्रफळानुसार आणि भौगोलिक रचनेनुसार कसे आहे, हा पॉइंट किंवा हा घटक आपल्याला महाराष्ट्र राज्याचे भौगोलिक स्थान या अंतर्गत या ठिकाणी पाहायचा आहे. प्रकरण पहिल्याचा तिसरा मुद्दा आपण पाहणार आहोत, महाराष्ट्र राज्याचे शेजारील राज्य. चौथा मुद्दा आपण पाहणार आहोत महाराष्ट्र राज्याचे प्रशासकीय विभाग. तर महाराष्ट्र राज्याची एकूणच ओळख, ऐतिहासिक पार्श्वभूमी, राजकीय पार्श्वभूमी व एकूणच त्याचे स्थान आणि त्याच्या संबंधित असलेल्या राज्याच्या शेजारील असलेले जे वैशिष्ट्यपूर्ण राज्य आहेत आणि या संदर्भात असलेले प्रशासकीय विभाग हे अत्यंत महत्वपूर्ण असे मुद्दे आपण प्रकरण पहिल्यामध्ये या ठिकाणी पाहणार आहोत, ज्या प्रकरणाचं नाव असणार आहे महाराष्ट्र राज्याची प्रशासकीय व स्वाभाविक रचना. प्रकरण दुसरे या ठिकाणी आपण पाहणार आहोत, अत्यंत महत्वपूर्ण आहे, प्राकृतिक रचना. महाराष्ट्र राज्याची भूगर्भीय रचना आपण या ठिकाणी पाहणार आहोत, जिओलॉजिकल स्ट्रक्चर ऑफ महाराष्ट्र.
त्यानंतर आहे दुसरा मुद्दा, या ठिकाणी आपण पाहणार आहोत महाराष्ट्र राज्याची प्राकृतिक रचना. तिसरा मुद्दा असणार आहे महाराष्ट्र राज्यातील नदी प्रणाली, आणि या नदी प्रणालीचा अभ्यास आपण दोन दृष्टिकोनातून दोन माध्यमांद्वारे या ठिकाणी आपण पाहणार आहोत. एक पूर्व वाहिनी नद्या आणि पश्चिम वाहिनी नद्या या दोन्ही अनुषंगाने आपण महाराष्ट्र राज्यातील नदी प्रणालीचा अभ्यास या ठिकाणी करणार आहोत. यामधला चौथा मुद्दा आपण पाहणार आहोत महाराष्ट्र राज्यातील प्रमुख मृदा प्रकार आणि वितरण. जसं मी प्रस्तावनेमध्ये या ठिकाणी सांगितलं की मृदा हा सुद्धा अत्यंत महत्वपूर्ण असा नैसर्गिक घटक आहे. देशाच्या सीमांकनासाठी किंवा देशाच्या एकूणच विकासामध्ये, पीक प्रणालीसाठी किंवा राष्ट्रीय उत्पन्नामध्ये हातभार लावणारे जे महत्वपूर्ण असे घटक आहेत, जसे की मिनरल्स असतील, खनिज संपदा असेल, तर या सर्वांच्या अनुषंगाने मृदा प्रकार हा घटक अत्यंत महत्वपूर्ण असा समजला जातो. म्हणून महाराष्ट्र राज्यातील प्रमुख मृदा प्रकार आणि वितरण हा सुद्धा मुद्दा आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर प्रकरण दुसरे असणार आहे प्राकृतिक रचना, फिजिकल स्ट्रक्चर ऑफ महाराष्ट्र. प्रकरण तिसरे आपण पाहणार आहोत हवामान, क्लायमेट. तुम्हा सर्वांना ज्ञात आहेतच की प्रदेश आणि प्रदेशाचे हवामान भौगोलिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्वपूर्ण अशा स्वरूपातलं असते, कारण पूर्णतः आर्थिक क्रिया असतील किंवा कृषी संबंधित वेगवेगळ्या क्रिया ज्या असतील त्या संबंधित असलेल्या क्रिया सर्व प्रमुखपणे हवामानाच्या सानिध्यातच घडून येताना आपल्याला दिसून येतात. म्हणूनच हवामान हा घटक आपल्याला या ठिकाणी प्रकरण तिसरा मध्ये आपण या ठिकाणी पाहणार आहोत. यामधला पहिला मुद्दा आहे महाराष्ट्र राज्याचे हवामान प्रदेश. दुसरा मुद्दा असणार आहे महाराष्ट्र राज्याच्या पर्जन्याचे वितरण. तिसरा मुद्दा आहे महाराष्ट्र राज्यातील अवर्षण प्रवण क्षेत्र व त्या संबंधित समस्या आणि त्यांचे संवर्धन. तसेच महाराष्ट्र राज्यातील पूर प्रवण क्षेत्र आणि संवर्धन हे अत्यंत महत्वपूर्ण मुद्दे आपल्याला प्रकरण तिसऱ्या मध्ये या ठिकाणी पाहायचे आहे. या ठिकाणी येतोय प्रकरण चौथे, साधन संपदा, त्याला इंग्रजीमध्ये रिसोर्सेस या नावाने संबोधतात. तुम्हा सर्वांना माहित असेल की जलसंपदा आहे, वनसंपदा आहे, खनिज संपदा आहे, या सर्व संपदांचा एकत्रित अभ्यास प्रामुख्याने साधन संपदा या घटकांच्या अंतर्गत होतो. म्हणून या सिलेबसनुसार आपण पाहणार आहोत जलसंपदा, जलसंपदाच्या समस्या आणि त्याचे संवर्धन आणि जलसंपदेचा वापर. पुन्हा महाराष्ट्र प्रदेशामध्ये प्रामुख्याने जलसंपदाची परिस्थिती कशा पद्धतीने आहे तो घटक आपण या ठिकाणी पाहणार आहोत. दुसरा मुद्दा आहे अत्यंत महत्वपूर्ण, तो म्हणजेच वनांचे प्रकार आणि संवर्धन. आता तुम्ही विद्यार्थी मित्रो, तुम्ही जर चारही दिशेने आपण राज्याची भूमी जर पाहिली तर प्रत्येक ठिकाणी नाना प्रकारचे वृक्षवेली आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. अक्षरशः लहान रोपट्यांपासून तर विशाल काय वृक्षापर्यंत आपल्याला वन किंवा वृक्ष या ठिकाणी वेली आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. तर याच अनुषंगाने आपण वनांचे प्रकार आणि संवर्धन हे मुद्दे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तिसरा मुद्दा जो प्रकरण चौथ्यामध्ये आहे खनिज संपदा. आयरन ओर आपण पाहणार, मॅग्नीज आपण पाहणार आणि बॉक्साईट हे घटक आपण या ठिकाणी पाहणार आहोत. यामधला चौथा मुद्दा जो आहे जलविद्युत, औष्णिक विद्युत आणि अणुविद्युत. याच अनुषंगाने साधन संपदा या घटकाच्या अंतर्गत आपण चार प्रमुख मुद्दे आपण या ठिकाणी पाहणार आहोत, जे की साधन संपदेच्या संदर्भात असणार आहे. तर विद्यार्थी मित्र हो, या तासिकेमध्ये आपण पाहिलं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने भूगोल स्पेशल 1 साठी जो सिलेबस आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे महाराष्ट्राचा भूगोल, तो सिलेबस आपण प्रकरणानुसार या ठिकाणी पाहिलेला आहे. इंग्रजीमध्ये मी तुम्हाला या ठिकाणी सिलेबस समजावून सांगितलेला आहे आणि मराठीमध्ये त्याचं रूपांतरण करून तो सुद्धा सिलेबस आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. विद्यार्थी मित्र हो, या तासिकेमध्ये आपण येथेच थांबतोय. पुढच्या तासिकेमध्ये आपण प्रकरण पहिल्याला प्रस्तावनेसह आपण सुरुवात करणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.